या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत A1 कलेक्शन अँड क्लॉथ सेंटर बेगमपेठ सोलापूर। श्री शिवयोगी सिद्धेश्वर यांच्या यात्रेच्या होम व भाकणूक मिरवणुकी प्रसंगी बैलगाडीच्या रथात श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर व महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या प्रतिमा ठेवून मिरवणूक निघाली होती। त्या मिरवणुकीमध्ये अज्ञात समाजकंटकांनी महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेला पेपर लावून झाकून ठेवण्यात आलं। मिरवणूक पुढे जात होती तेव्हा त्या दरम्यान बसवेश्वरांची प्रतिमा मिरवणुकीमधून काढण्यात आली। या कृतीचा सर्वत्र निषेध नोंदवला जातोय। या घटनेतील समाजकंटकांच्या मुसक्या वळण्यात याव्यात, अन्यथा शुक्रवारी 19 जानेवारी रोजी लिंगायत समाजाच्या वतीनं सोलापूर बंदची हाक देण्यात येईल असा इशारा राष्ट्रीय लिंगायत महामंचचे राष्ट्रीय अध्यक्ष विजयकुमार हत्तुरे यांनी दिलाय। 12व्या शतकातील आदर्श प्रशासक समतेचे प्रणेते महात्मा बसवेश्वर यांनी लोकशाही संसद म्हणजेच अनुभव मंडपाची स्थापना केली। बसवेश्वरांनी समाजातील अन्याय आणि विषमतेविरुद्ध विशेषतः अमानवी जाती व्यवस्थेविरुद्ध लढा दिला। त्यांनी सामाजिक जागरूकता पसरवली, या सर्व मानवांना समानतेचा उपदेश केला, अस्पृश्यता निर्मूलनाचं महान कार्य केलं। मात्र यात्रा कालावधीत घडलेल्या जगद्गुरु चन्नबसवानंद महास्वामीजी बंगळूर पंचमसाली जगद्गुरु जय बसव मृत्युंजय महास्वामी कुंडल कुडल संगमपीठ बागलकोट या सगळ्यांनीच वरील घटनेचा निषेध केलाय। सदरचं प्रकरण मंदिर पंच कमिटीकडे विचारणा केली असता पंच कमिटीने देखील या घटनेचा निषेध केलाय व संबंधितांवर कारवाई व्हावी असं जाहीर केलंय। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।